नमस्कार, मशाल न्यूज नेटवर्क मध्ये सर्वांचे स्वागत। आता आपण उभे आहोत हनुमान मंदिर आसनगाव येथे। आसनगाव मधून जेव्हा कार सेवक हे पूर्ण भारतातून प्रत्येक राज्यातून अयोध्येला पोहोचले होते, तसेच आसनगाव मधून श्री पद्माकर चंदे हे पहिले कार सेवक म्हणून अयोध्या गेले होते। आपण त्यांचा त्यावेळेचा प्रवास आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। तात्या काय सांगा तुम्ही त्यावेळेला? आम्ही अमृतसर एक्सप्रेस कल्याणहून सुटली होती। त्याच्यानंतर आम्हाला झाशी गालेर इथे काही लोकांची धरपकड झाली। त्याच्यानंतर मी लखनौला आम्ही उतरलो। तिथे आमचे कॅम्प होता, त्या कॅम्पमध्ये आम्हाला बरेच रात्रभर काढावं लागली, थंडी होती। त्याच्यानंतर आम्हाला रात्री जवळजवळ 2:30 नंतर आम्ही जंगलातून पायी गेलो होतो। एका जंगलामधून आम्ही निघत असताना पोलिसांनी आम्हाला हरदोईच्या जंगलात नेलं। तिथे एक सब्जी मंडी मार्केट होता, त्या जेलमध्ये 8 दिवस होतो। सब्जी मंडी मार्केट ती नवीन आहे, ती इमारत बांधकाम चालू होतं आणि तिथे खूप जंगल होता 40 किलोमीटर। आणि त्यानंतर आम्हाला 8 दिवस तिथे ठेवला। खाण्याची थोडीशी आम्हाला झाली, थंडी होती। त्याच्यानंतर अनेक लोकांना पाणी मिळालं नाही। त्यावेळेला आमच्या जोडीला माजी खासदार जयंतीबेन मेहता, सुधीर फडके ही सगळी मंडळी ज्येष्ठ होती। त्यावेळेला आम्ही तरुण होतो, आमचं 400 जणांचं अटक सत्र तेव्हा केलं, तेव्हा लाठीमार झाला लखनौमध्ये आमच्या समोर। तर काही बरेचसे जखमी झाले, जे संन्यासी लोक होते त्यांच्यावर जास्त हल्ला झाला। आणि मी जाताना माझ्याकडे तिकीट सुद्धा नव्हतं, म्हणजे विदाऊटच गेलो होतो मी। तर जाताना मला टीशी आल्यानंतर मी संडासमध्ये लपायचो। जेव्हा टीशी यायचे चेकिंगला तेव्हा मी संडासमध्ये असायचो। ते गेले का मग मी पुन्हा यायचो। आणि माझ्याकडे थोडस कपडे वगैरे नव्हते, पैसे नव्हते, त्यामुळे बाकीच्यांच्यापेक्षा मला जास्त त्रास झाला। आणि त्याच्यानंतर आता जे 22 आज जे हे होते प्राण प्रतिष्ठा, तर सर्व देशवासियांना तर आनंद आहेच, पण आम्हाला त्याच्यापेक्षा परमानंद आहे। तर आम्ही त्याच्यामध्ये आमचा खारीचा वाटा आहे। आणि दुसरी गोष्ट अशी, का त्यावेळेला बाळासाहेबांनी आव्हान केलं होतं ना, तर बाकी सगळे विश्व हिंदू परिषद संघावले होते, तर त्यामध्ये मी एक बाळासाहेबांचा एक शिवसैनिक होतो। त्याच्यानंतर आम्हाला जेव्हा तिथे उत्तर प्रदेशला गेलो ना, तिथले शिवसैनिक पण भेटले होते। म्हणजे जेव्हा आमची चर्चा व्हायची तर त्यांनी मला सांगितलं होतं की आम्हाला बाळासाहेबांना प्रत्यक्ष बघायची संधी कधी लाभली। हा, बाळासाहेबांना भेटण्याची त्यांची खूप इच्छा होती तिथल्या त्या शिवसैनिकांची। त्यांच्या छातीवरती बाळासाहेबांचा बिन्नर असायचा, आपल्या महाराष्ट्रात असतो तसा युपीचा नकाशा होता, पण चिन्ह बाळासाहेबांचा होता त्याच्या। आता जो प्रतिष्ठान आज जो होत आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हा, आता आम्हाला सर्वांना भारतवर्षाने तर आहेच आहे, पण शिवसेना प्रमुखांची स्वप्न जे उत्तर प्रदेशचे जे काही कारसेवक होते तिथले शिवसेनेचे, त्यांची अशी स्थिती की बाळासाहेबांना प्रत्यक्ष भेटण्याची कधी संधी लाभली नाही। आता तुम्ही पण हे भाग्यवान आहात, महाराष्ट्रातील शिवसेनिक काही एवढा मोठा माणूस तिथे महाराष्ट्रात शिवसेनेचं नेतृत्व करते ना। ते बाकी लोक मला सांगत होते की असा आम्हाला कधी योग आला नाही, बाळासाहेब जर इकडे आले असते तर आम्हाला अजून आनंद झाला असता। तर आम्ही बोललो त्यांना की आम्ही खूप जवळ आहे, तरी आमची पण माझी पण काय प्रत्यक्ष भेट कधी झाली नाही असं सगळे बिगे म्हणून म्हणून झालेली आहे। आता आपण जे कार सेवक होते ते पद्माकर चंदे, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतली। न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क।